फायनल मध्ये तिसरा सामना असेल बापूजी देव दोसरांजन विरुद्ध साईनाथ शिरगाव. ओंकार ओंकार वाडकर अतिशय सुंदर पक्कड रुपेश पाटील चांगले क्रिकेटर आहेत चांगले बैलगाडी शर्यतीचे हकलणारे सुद्धा एक ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख आहे रुपेश पाटील. शैलेश एक बलाढ्य शरीर एष्टी लागलेला हा बालवाडी संघाचा खेळाडू गेले अनेक मैदान ज्यांनी गाजवली. कॉर्नर व कॉर्नर दिला ग्रुप ग्रामपंचायत उसळी या ग्रामपंचायतीचा जे सदस्य सुद्धा ते आहेत. जसं राजकारण आहे समाजकारण आहे तसं क्रीडामध्ये सुद्धा त्यांचं योगदान चांगलं आहे. प्रत्युत्तर देतोय मनीष मनीष वाडकर एक चांगला खेळाडू चांगली पकड याच्याकडे आहे तो मनीष. बरीचशी मैदान आहे ज्यांनी गाजवली 2-2, 1-2 ची आणि स्वतः शैलेश पूर्ण टीम सांभाळतोय. पंच पंढरनाथ भोईर पंच राजू शापूरकर सरपंच मिथुन भोईर अतिशय चांगलं या ठिकाणी योगदान या पंचकृषीतील चांगले पंच आपल्याला लाभलेले आहेत. एक चांगला आपल्या पंचकृषीतील बघितले आणि मुरुड पंचकृषीतील मध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक चांगले पंच आहेत. मी बऱ्याचशा स्पर्धांना जातो नितीन कमाने स्वप्नील कमाने किंवा आणखीन किशोर माळी किंवा आणखीन तिथे पंच बरेचसे चांगले पंच आहेत. गेले 15-20 दशकापूर्वी जर आपण 20 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर अलिबागवरून आपल्याला पंच मागवावे लागत होते आणि ते पंच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्पर्धा चालू होत नव्हत्या. मात्र आता असं कुठे राहिलेलं नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा मी पंचांना धन्यवाद देतोय. सुशील चढाई करतोय बालवाडी संघावर. अंकेश पाटील बालवाडी संघाचा एक चांगला सर्व्हिस चांगली सर्व्हिस आहे एक चांगला रनर म्हणून ज्याची ओळख आहे तो अंकेश लाथ मारून त्याने सहजरित्या पोत्रा मोरा बरोबर टिपलेला आहे. सूरज पाटील आधार संघाकडून चढाई करतोय वालवाडी संघावर. यानंतर जो सामना असेल बापूजी देव दोसरांजन विरुद्ध साईनाथ शिरगाव आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा चौथा सामना असेल वादल खारेकवाडा विरुद्ध जर्मन खरांबोली. मौरेश घरत ज्यावेळेला खरोखर संघावर एक महत्वाची जबाबदारी येते एकाच गुणांची जरी आघाडी असेल आणि जर ती सांभाळायचं काम करत असेल तर तो सांभाळायचं काम त्याचं नेतृत्व हा मयुरेश करत असतो. मग तो शेवटचे 5 मिनिट शिल्लक असले तरी एक आपल्या संघाची जबाबदारी घेऊन सुदर्शन भणगे एक चांगलं नेतृत्व करत आहेत. पुन्हा अल्केश 3-1 अशी लढत. आधार संघ हा सुद्धा एक पुन्हा बऱ्याच विश्रांतीनंतर चढाई करतो ओंकार एक चांगला खेळाडू आहे चांगला फुटवर्क आहे चांगली सर्व्हिस आहे. त्यांना प्रत्युत्तर मयुरेश मयुरेश 3-1 अशी लढत. एक चांगला कोपरा रक्षक म्हणून ज्याची तालुक्यामध्ये ओळख आहे सुमित.
पुन्हा चढाई करतोय मौरेश, वारंवार चढाई करतोय, त्याला म्हणजे काही गुणांची आपल्याकडे आघाडी आहे आणि ती जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर निश्चितच संयम ठेवावा लागेल आणि त्यावेळी सध्या तेच शस्त्र वापरलेलं आहे संयमाचं। कोणत्याही खेळाडूला नो ऑब्जेक्शन नो डाऊट, एक चांगलं नियोजन। पुन्हा ओंकार चढाई करतोय शिवलिंग वालवडी संघावर, खोलवर चढाई आणि रितेश ने मात्र चढाई करतो मुंबईकर, एक चांगला खेळाडू आहे। बॅक पूर्ण बॅक आणि मला वाटते मुंबईकर आउट। गेम फक्त या ठिकाणी चाललाय तो डू आर डाई या सर्व्हेवरच चाललेला आहे। तिसरी सर्व्हिस मनीष चढाई करतोय शिवलिंग वालवडी संघावर, दोन दोन ची साखळी। तशी लढाई होत्या, एक झुंज होत्या, खरोखर प्रेक्षक हे खेळाडूंचे दैवत असतात, ते बराचसा आणि ओंकार सहजरित्या त्याने खेळाडू आउट केलेला आहे। मौरेश घरत डू आर डाय, आता खरी इथे कसरत आहे शैलेश पाटील। शैलेश पाटील यांच्या खात्यामध्ये सुरुवातीलाच 100 रुपये जमा झालेले आहेत आणि एक चांगली पकड मनीष वाडकर यांच्याकडून। संतोष मात्र आपण घेतोय कशी लढत, सुरुवातीला मात्र शिवलिंग संघाकडे आघाडी होती, मात्र आता थोडा बदल दिसतोय। एक सुंदर वाद मारून सहजरित्या या ठिकाणी उंच मजबूताना त्याला प्रतिउत्तर म्हणून तेलगे 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू चढाई करतोय आणि वा मनीष फेमस पकड म्हणून मनीष चे आहे ही बरोबर। लोन चढतोय शिवलिंग वालवाटी संघावर, यानंतरचा सामना असेल क्वार्टर फायनल मधील द्वितीय सामना असेल बापूजी देव जसरंजन विरुद्ध साईनाथ शिरगाव। क्वार्टर फायनलचा तिसरा सामना असेल बापूजी देव जसरंजन विरुद्ध साईनाथ शिरगाव। हनुमान खारंबोली बऱ्याचशा विश्रांतीनंतर चढाई करतोय अल्केश, चांगली चढाई आहे चांगली सर्व्हिस आहे, मात्र पायाला कुठेतरी दुखापत झाली आणि विश्रांती आणि लॉक मारून बरोबर सूरज पांड्याला टिपलेला आहे। चांगली चढाई, त्याला प्रतिउत्तर मनीष। वालवडी संघाला जर आपल्याकडे गुण प्राप्त करून घ्यायचे असेल तर नक्कीच गनिमी कावा आखावा लागेल, त्यांना माहिती आहे की काही गुणांची पिछाडी आपल्याकडे आहे आणि ती भरून काढायचा प्रयत्न करावाच लागेल। चढाई करतोय मनीष, शैलेश पाटील आउट। शैलेश पाटील आपल्या संघासाठी जो प्रयत्न करतोय, मात्र
वास्तव महाराष्ट्र बगतर नहीं महाराष्ट्र बाहर भारता बाहर सुधा बनने तिथे आता मेरा पट्ट नुकरी कोविड वरुण फोन आई एक चांगल सामना यह बरचा वर्षा नर भर पप्पू मुकरी अनीश मुकरी भाऊ मुरुड तालुक्याल जव है मुरुड तालुक्या कैलासवासी अनीश मुकरी एक चांगल खेलाड़ू एक जबरदस्त खेलाड़ू ज्यादा ओख होती पंचोत्तर कबड्डी खेला माला अनीश मुकरी नाव अनीश मुकरी अब्दुल नाकवाजी रशीद भोरे अभी हा पंचकृषी नावाजले खेळाडू आहेत काही काही आपल्यामध्ये नाहीत ठीक आहे पुन्हा आपण ग्राउंड वर येऊया अल्केश पाटील पाच विरुद्ध एक अशी लढत वरवर सर्विस करतोय पुन्हा ओंकार बालवाडी संघाला माहित आहे काही गुणांची आपल्याकडे पिछाडी आहे आणि ती भरून काढायची असेल तर निश्चितच आता आपल्याला शांत बसून चालणार नाहीये मौरेश गरत आता आपल्याला शांत बसून चालणार नाहीये आपल्याला सर्व्हिसला आपल्याला नक्कीच प्रयत्न करावे लागतील पुन्हा अंकार एक बलाढ्य संघ आहे बालवाडी संघ मात्र काही काही त्यांना प्लॅनिंग करावे लागतील चांगला संघ आहे अल्केश पाटील रुपेश पाटील मयुरेश घरत शैलेश पाटील आणि एक पुन्हा अल्केश चढाई करतोय आधार संघावर प्रयत्न करतोय झुंज देतोय धडपड करतोय आणि चढाईमध्ये रक्षक सुद्धा त्यांनी बरोबर हरलेला आहे तीन खेळाडू पुन्हा चढाई करतोय मनीष एक चांगला डिफेंडर म्हणून ज्याची ओळख आहे रायडर सुद्धा चांगला आहे चढाई करतोय शिवलिंग वालवडी संघावर सात नंबरची जर्सी प्रदान केलेला आणि आता खरी कसोटी आहे यानंतरचं समालोचन दर्शी करतील आमचे मित्र चेतन उमाळी चेतन माळींबद्दल सांगायचं तेवढं खूप कमी आहे त्यांचे वडील सुद्धा दत्तात्रय माळी एक चांगलं सूत्रसंचालन चांगला आवाज चांगलं नियोजन आणि चांगली शब्दरचना ज्यांच्या वाणीतून अनेक लोक मंत्रमुग्ध होतात असे दत्ता माळी हे नाव एक फेमस व्यक्तिमत्व असणार आहे आणि आहे मी चेतनला विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन करायचं आहे धन्यवाद सर बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपण मैदानावरती येतोय कारण स्पर्धा रंगली आहे क्वार्टर फायनलचा सामने झाले आहेत मैदानावरती आपण पाहतोय शिवलिंग वालवटी वर्सेस श्री गणेश आधार हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना रंगला आहे त्याच्यानंतर बापूजी देसाईंना वर्सेस जय बजरंग ट्रिपल संघ खेळण्यासाठी देखील ज्या संघांना निमंत्रण गेले सूचना केलेल्या आहेत त्या संघाने तयारी करायचं कारण मित्रांनो क्वार्टर फायनलचा सामना आपण या स्पर्धेला खेळताय तर पुन्हा एकदा खुश खबर देखील देते कारण स्पर्धेचा हंगाम चालू आहे मगाशीच मी एका स्पर्धेचं अनाउन्समेंट केले की जे 2 तारखेला स्पर्धा आहे त्याचप्रमाणे साईनाथ कडे म्हणजे शिरगाव त्या मंडळाच्या तर्फे देखील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे 5 मिनिट सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असताना 4 गुणाची आघाडी ही शिवलिंग वालवटी या संघाकडे आहे असं चालू सांगायचं शेवटचे 5 मिनिट असण्याचा गुणफलक आपण ऐकतोय तर साईनाथ क्रीडामंडळ शिरगाव यांच्या वतीने देखील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा 29 मार्च 2023 रोजी आयोजित केलेली आहे ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे
20,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणारे 15,000 रुपये आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 7,000 रुपये असं हे पारितोषिक या स्पर्धेसाठी असणार आहे. जी स्पर्धा साईनाथ कोल्हापुरे शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केली आहे आणि ही स्पर्धा देखील सायंकाळी 4 वाजता सुरू होईल. आणि या स्पर्धेमध्ये 32 संघांना प्राधान्य मिळणार आहे, 32 संघांना सहभाग मिळणार आहे. तर ही स्पर्धा आयोजित केली आहे साईनाथ कोल्हापुरे शिंदे या संघाने या स्पर्धेसाठी जायचं आहे, या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी 29 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. तर एवढ्या मित्रांनी पुन्हा एकदा उच्च या स्पर्धेच्या सामन्याकडे मुंबईकर विकेश मुंबईकर यांच्या सामन्याचा अंदाज घेऊन खरं तर ते मैदानावरती आपण पाहिले होते की शेवटची 5 मिनिट आमच्या सर्वांकडून देखील या ठिकाणी मिळते. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. खरं तर काही स्पर्धा अशा असतात की आपण काही वर्षापासून पाहतोय की ज्या स्पर्धेची उत्सुकता लागलेली असते की या स्पर्धा केव्हा होणार, तर त्यातच आपण अंकाची चढाई पाहतोय की आपल्या संघासाठी यशस्वी चांगली वाढवते. हे दोन्ही संघ तुलेबल आहेत, दोन्ही संघ नावाजलेले आहेत, अनेक स्पर्धा गाजवलेल्या दोन संघ मैदानावरती आमने सामने भरताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर विकेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चढाई करतोय श्री गणेश आधार संघाच्या प्रांगणामध्ये ज्याला आपण पाहतोय. तर मनीष वाडकर निधन रेषा पार केल्यानंतर इतक्या माघारी परतला आणि धोका वाजला बदल झाला. तो थरडचा दुवरडा करुया मरवाशी चढाई घेऊन निघालेला विकेश मुंबईकर ज्याच्या समोर बोनस घेण्याची संधी आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो कि नक्कीच एक सुंदर पकड आपल्याला श्री गणेश आगांचे मार्गदर्शन आपण नेहमी संघाच्या मागे उभे पाहत असतो. कन्नाची वाडकर माझी कबड्डी पटेल आधार यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करते. म्हणजे आपल्या संघाच्या पाठीमागे प्रत्येक स्पर्धेसाठी उपस्थित असतात आणि योग्य मार्गदर्शन आपल्या खेळाडूंसाठी करत असतात. तर हे काम नक्कीच आधार संघासाठी करत असत. वाडकर सर मनापासून हार्दिक स्वागत आहे. साईनाथ शिरगा क्वार्टर फायनलचा हा देखील एक सामना आपल्याला याच्यानंतर पाहायचा. बजर झाला ओंकार झाला ओंकार वाडकरसाठी 12 मिनिटाची जर्सी परिधान केली आहे. ओंकार मात्र खूप वेळ प्रयत्न फसला आहे. ओंकार मात्र बाद होतो. खरोखर गेल्या वर्षाचा हंगाम काहीसा खेळता आला नव्हता, परंतु यावेळेला या वर्षामध्ये खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करते, कबड्डी संघासाठी करते. तर ऐकेश ज्याची निदान रेषा रोखून धरली आहे श्री गणेश आधार संघर. एक चांगले पकड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 2 आहे ना, एक नाही. चला बापूजी भाऊ जोशीरंजन आणि साईनाथ शिरगा दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायला हरकत नाहीये, कारण सर्व संघ जवळच्या वेळ संपुष्टात आहे. तिसरी